आई, तू माझ्या बुटाचे लेस बांधशील? समा समा। हो आई, मी तयार आहे। चल फिर, बस आली। आई घरच्या सगळ्या कामाच्या ओझ्याखाली दबलेली असते आणि ठाऊक नाही पप्पा तिला मदत का नाही करत। मला माहिती की पप्पा ऑफिसला जातात, पण आई तर घराची स्वच्छता करते, सर्वांसाठी जेवण तयार करते आणि वर ऑफिसला पण जाते। मला याविषयी ईशा मॅमशी बोलायलाच पाहिजे। धन्यवाद मुलांनो, आजचा वर्ग संपला आहे। बरं, जर तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्याजवळ या। मॅम, माझी आई मला आणि माझ्या भावाला शाळेसाठी तयार व्हायला मदत करते। ती आम्हा सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि मग ऑफिसला जात असते। मला रोज संध्याकाळी आपल्या आईला थकलेली बघायला आवडत नाही। का ती सगळी कामं एकटीनेच करते? का माझे पप्पा तिला मदत नाही करत? काय फक्त बायकाच घरची कामं करतात? समा, मला खूप आनंद झाला की तू याचा विचार केलास आणि माझ्याशी चर्चा करत आहेस। हे बरोबर नाही की केवळ बायकाच घरची कामं करू शकतात। एका व्यक्तीचे लिंग म्हणजे जेंडरची तिची भूमिका आणि जबाबदाऱ्या यांच्याशी काहीही संबंध नसतो। घर चालवायला प्रत्येकाने मदत करायला पाहिजे आणि घरचं काम एकत्र मिळून करायला पाहिजे। ओके मॅम, पण लिंग म्हणजे जेंडरचा काय अर्थ आहे? समा, लिंग एक जैविक ओळख आहे जी शरीराच्या अशा अवयवांवर आधारित असते ज्यांच्या सह आपण जन्मलेले असतो। ओके मॅम, जेंडरचं काय महत्व असतं? जेंडर नुसार समाज आपल्या जैविक लिंगाच्या आधारे आपल्याकडून अशी अपेक्षा करतो की आपण कसे वागले पाहिजे। उदाहरणार्थ, हे सामान्यपणे असं मानलं गेलंय की महिलांनी घरची सर्व कामं करायला पाहिजे। मॅम, बिलकुल असंच माझ्या घरी होत आहे आणि मला वाटतं हे चूक आहे। बरोबर म्हणतेस समा, हे मुळीचही योग्य नाही आणि हे महत्वपूर्ण आहे की यावर आपण प्रश्न करायला पाहिजे, ज्यांना स्टीरियोटाईप म्हणतात। कदाचित तुला हे माहिती असेल की जगात अधिकतर शेफ पुरुष आहेत आणि त्यांनी स्टीरियोटाईप परंपरा तोडली की फक्त महिलाच जेवण बनवू शकतात। तसेच मेरी कॉम ची एक बॉक्सर आहे, तिने हे दाखवलं की महिलाही लढू शकते आणि त्या देखील तेवढ्याच शक्तिमान असतात। ही काही उदाहरणं आहेत जी तू लक्षात ठेवू शकतेस आणि आपल्या मैत्रिणी आणि परिवाराबरोबर शेअर करू शकतेस। थँक्यू मॅम, मी आपल्या मम्मी पप्पांशी चर्चा करेन आणि जेव्हाही मी माझ्या आसपास असं काही पाहिन तर त्या गोष्टींवर प्रश्न करेन। पद्मा, डिनर तयार आहे आणि मी विचार करत होतो की तू आम्हा सगळ्यांसाठी जेवण बनव, म्हणजे ट्रेन प्रवासात आम्ही उपाशी राहणार नाही। ठीक आहे। बरोबर म्हणतेस समा, हे मुळीचंही योग्य नाही आणि हे महत्वपूर्ण आहे की आपण यावर प्रश्न करायला पाहिजेत, ज्यांना स्टीरियोटाईप म्हणतात। वेट वेट। हो ताई, आलो। पप्पा, काय मी तुम्हाला काही विचारू शकते? बिलकुल समाळा, बोल काय म्हणतेस। तुम्ही आईला घरच्या कामात मदत का नाही करत? मी दिवसभर ऑफिसात काम करतो आणि जेव्हा घरी परत येतो तेव्हा थकलेला असतो, तेव्हा टीव्ही बघणं आणि आराम करायला मला आवडतं। पण आई सुद्धा ऑफिसला जाते ना, तरीही ती घरी परत येऊन जेवण बनवते, घर स्वच्छ करते आणि इतर घरगुती कामं करते। समा, तुला या सर्व गोष्टी कोणी सांगितल्या? प्रत्येक घरी आई जेवण बनवते आणि घरगुती काम करत असते। आपल्या समाजात हे सर्वमान्य आहे आणि यात काही चूक नाही आहे। नाही पप्पा, हे चूक आहे। माझ्या टीचरनेही अशाच परंपरांविषयी सांगितलं होतं, जे काही परिस्थितीत ठराविक लिंगाच्या व्यक्तींना दुसऱ्यांपेक्षा अधिक शक्तिशाली मानतात। आम्हा सगळ्यांसाठी जेवण तयार करणं आईचं कर्तव्य नाही। मॅम म्हणाल्या होत्या की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे। हो समा, मला समजलं की तुझ्या टीचरनं सांगितलं ते बरोबर आहे। आता मला माझी चूक समजली आहे। मी तुझ्या आईला जेवण बनवायला मदत करत जाईन आणि उद्या शिमल्याला जायला बॅगही पॅक करेन। धन्यवाद बेटा, तू मला हे सांगितलंस की माझं कुठं चुकत होतं ते। हे फक्त एक उदाहरण होतं तिच्या घरचं, जिथे सर्व भिन्न लिंग असलेल्यांबरोबर एक समान व्यवहार होत नाही। म्हणून रूढींबद्दल विचार करणे, त्यांचा मुद्दा उठवणे आणि त्याविषयी बोलणे आवश्यक आहे। जसं मी आपल्या घरी समस्येवर चर्चा केली तसंच तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे। वेट, काय झालं? तू एवढा घाबरलेला काय आहेस? ताई, मी या लोकांना खूप घाबरतो। हे लोक कोण आहेत
वेद यात घाबरण्यासारखं काही नाही. ट्रान्सजेंडर आपल्यासारखेच माणसं असतात जे आपल्या जैविक लिंगाच्या आधारे सोपवलेल्या जेंडरच्या भूमिकेने ओळखले जात नाहीत. माझ्या क्लास टीचर मॅमने सांगितलं होतं की हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं की तिने कोणता जेंडर निवडावा, आणि आपण त्यांच्या जेंडरच्या निवडीवर लक्ष ठेवू नये, म्हणून घाबरायचं कारण नाही. पण ताई, ते सर्वांकडे का जात आहे? समाज ट्रान्सजेंडरला समान संधी देत नाही, ज्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आव्हाने येत असतात, म्हणून ते लोकांकडून पैसे मागतात. आई बाबा, काय आपण त्यांची मदत करू शकतो? आता लगेच हे सर्व बंद करा. प्रत्येक व्यक्तीला जसं बरंच वाटतं तसं बनवून जीवन जगण्यास तो स्वतंत्र आहे. तुम्ही सर्व लोकांनी यांची क्षमा मागितली पाहिजे आणि पुन्हा असं बिलकुल करू नये. आमची चूक आम्हाला जाणवते, आम्ही दिलगीर आहोत. धन्यवाद सर. आता लोकांनी हे समजून घ्यावं की आमचे जेंडर किंवा जीवन जगण्याची आमची निवड आम्हाला कमजोर नाही बनवत, आणि या आधारावर आमच्या बरोबर भेदभाव नाही करू शकत. ते बरोबर बोलत आहेत. आपण सर्व लोकांचा मान ठेवायला शिकलं पाहिजे, आणि लोक कसेही असोत त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. प्रत्येक कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये लिंग समानता अति आवश्यक आहे. मुलांचे पालक त्यांचे पहिले आदर्श रोल मॉडेल असतात. हे महत्वपूर्ण आहे की आई वडिलांनी घरची कामं सोबत मिळून करावीत, आणि आपल्या मुलांना देखील त्यांच्या बरोबर त्यांच्या वयानुसार लिंग आधारित मुद्द्यांवर बोलावं, जेणेकरून त्यांना माहिती मिळेल लिंग जबाबदारी आणि सन्मानजनक होतील. लिंग, जेंडर, जाती, धर्म, सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिक दर्जा या पलीकडे सर्वांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. याने महत्वपूर्ण अशा मूल्य लैंगिक समान आधारित समाजाची मूलभूत पायाभरणी होईल.